उद्यापासून राज्यातील रेशन दुकानदारांचा बेमुदत संप, विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुकारला संप. सिंधुदुर्गातील प्रस्तावित पाणबुडी प्रकल्प गुजरातला नेण्याचा केंद्र सरकारचा डाव, ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांचा सरकारवर आरोप. मुंबईत आज 10 ठिकाणी महास्वच्छता अभियान, अभियानामध्ये मुख्यमंत्री शिंदे सहभागी, फडणवीस पवारांची मात्र दांडी. ठाण्यात नववर्षाच्या निमित्तानं चक्क रेव पार्टी, पोलिसांची कारवाई, ड्रग्जसह 100 जण पोलिसांच्या ताब्यात. नाशकातील भरवीर ते इगतपुरी 23 किलोमीटरच्या समृद्धी महामार्गाचं काम अंतिम टप्प्यात, नवीन वर्षात फेब्रुवारीमध्ये लोकार्पणाची शक्यता. 2022-23 साठी आयकर रिटर्न भरण्यासाठी आजचा शेवटचा दिवस, 1 जानेवारीपासून उशीर झालेले रिटर्न्सही भरता येणार नाही. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत भाविकांची गर्दी, भाविकांसाठी आज रात्रभर साई मंदिर खुलं. नववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीच्या साई मंदिरात तयारी, मंदिराला फुलांची आकर्षक सजावट. कोल्हापूरकरांचा 31ला तांबडा पांढऱ्या रश्श्याचा बेत, कोल्हापुरातील मटणाच्या दुकानामध्ये ग्राहकांच्या रांगा. 31 निमित्त नगरच्या काळभैरवनाथ मंदिरामध्ये चक्क आमटी भाकरीचा प्रसाद, 10,000 भाविकांसाठी प्रसाद बनवण्याचं काम सुरू. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी महाबळेश्वरला पर्यटकांची गर्दी, विण्णा तलावामध्ये बोटिंगसाठी झुंबड. तुरीचा दर 1.5 महिन्यात 2,500 रुपयांची घसरण, नवीन तुरीची आवक वाढल्यामुळे पुन्हा दर घसरण्याची शक्यता. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना निवडणूक आयोगाचा धक्का, निवडणूक अर्ज फेटाळल्यामुळे इम्रान निवडणूक लढवण्यासाठी अपात्र. पालघरमध्ये शनिवारी झालेल्या भीषण अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर, अपघातामध्ये 2 ठार 15 जखमी. बदलापुरात ग्राहक आणि हॉटेल कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार राडा, बिअरचे जास्त पैसे घेतल्यामुळे ग्राहकाचा हॉटेल मालकाशी वाद. भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का, नेट प्रॅक्टिस करताना अष्टपैलू खेळाडू शार्दूल ठाकूर दुखापतग्रस्त. आयसीयू उपचारांसाठी पहिल्यांदाच नियमावली, केंद्र सरकारकडून नियमावली जारी. ट्रेनचे अपघात टाळणारी कवच यंत्रणा, जून अखेर मुंबई दिल्ली मार्गावर स्वदेशी बनावटीच्या कवच यंत्रणेमुळे अपघात टाळणं शक्य. दिल्ली मेट्रोचं काम खासगी कंपन्यांकडे सोपवण्याचा वेग वाढला, लवकरच 2 मार्गिकांचं संचालन खासगी कंपनीकडे. नववर्षाच्या सुरुवातीलाच भारत आणि UAE यांच्यामध्ये संयुक्त युद्धाभ्यास राजस्थानात 2 ते 15 जानेवारी दरम्यान पार पडणार, डेझर्ट सायक्लॉन 2024. फुटीरतावादी तहरीक ए हुरियत संघटनेवर बंदी, UAPA अंतर्गत सरकारचा मोठा निर्णय, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं ट्विट. नवीन वर्षातील पहिल्या मोहिमेसाठी इस्रो सज्ज, एक्स्पोसॅटचं उद्या सकाळी 9:10 लॉन्चिंग. एक्स्पोसॅटच्या यशासाठी इस्रोच्या शास्त्रज्ञांचं तिरुपतीला साकडं, कृष्णविवर न्यूट्रॉन ताऱ्याच्या संशोधनासाठी नववर्षातील पहिलीच मोहीम उद्या. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी गुगलचं खास डुडल, नवीन वर्षासाठी दिल्या खास शुभेच्छा. प्रत्येक मुलीसाठी कुठल्याही पदकापेक्षा आत्मसन्मान महत्वाचा, विनेश फोगटनं पदक सरकारला परत केल्यानंतर राहुल गांधी यांची मोदींवर टीका.